नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर नीलिमाताई यांचा अनुभव शेअर करत आहे. ताई म्हणतात जय गजानन. आपल्या चॅनलवर येणारे अनुभव ऐकताना असं वाटतं की जणू काही ही घटना आपल्या आयुष्यात घडून गेली आहे व कोणीतरी आपलाच अनुभव शेअर करत आहे. पण आज इथे मी माझा एक अनुभव शेअर करत आहे. पूर्वी आमच्या शेजारी रमा काकू राहत, त्या फार बोलक्या होत्या. कुणी दिसलं की त्यांच्याशी तासन तास गप्पा मारत बसत. मला खूप विशेष वाटत की काकू असं कुणाशीही इतक्या वेळ कशा गप्पा मारून त्या समोरच्या व्यक्तीला अडकवून ठेवत. बरं, मी जेव्हा जेव्हा त्यांना कुणाशी गप्पा मारत असताना पाहिलं व नंतर विचारलं काकू कोण होते ते, तेव्हा काकू नेहमी एकच उत्तर देत, माझे दूरचे नातेवाईक होते ते. प्रत्येक वेळी हेच उत्तर ऐकून मी मनातच हसत व विचार करत, काकूंचे सगळे जवळचे नातेवाईक काकूंना कंटाळून पळून गेले की काय म्हणून फक्त दूरचेच नातेवाईक भेटायला येत. मी काकूंची अशी मनातच थट्टा करत. पण तेव्हा मला माहीत नव्हतं की आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही कुठल्या तरी उद्देशाने आलेली असते. असंच एकदा सगळं रुटीन लाईफ चालू असताना अचानक मिस्टर यांचे वडील म्हणजे माझे सासरे यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की आईची म्हणजे सासूबाई यांची तब्येत बिघडली आहे व तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्यांना ब्लड म्हणजे रक्ताची आवश्यकता आहे. सासूबाई व माझं ब्लड ग्रुप एकच होतं, त्यामुळे मी तिथे जाणं आवश्यक होतं व मिस्टर यांची आई असल्याने ते देखील तिथे हजर राहणे आवश्यक होतं. पण त्यावेळी माझी मुलगी लीना हिची 10वीची परीक्षा सुरू होती. तिला एकटीला घरी सोडून मिस्टर व मी दोघेही परगावी जाणे म्हणजे कठीण होतं. पण प्रसंग व परिस्थितीच अशी होती की आम्हा दोघांना सासरे व सासूबाईंना यांच्या जवळ असणे गरजेचे होते. आम्हीची रात्रीची 10ची बस होती. मी खूप विचार करत होते की मुलीचा नीट सांभाळ करेल असं कोणी आहे जो मदतीसाठी धावून येईल. खूप नावे आठवली पण त्यातील काहींची स्वतःची मुलं यांच्या परीक्षा सुरू होत्या आणि काहींचे इतर काही प्रॉब्लेम होते, त्यामुळे ते लीना हिला सांभाळ करण्यासाठी इतक्या तातडीने येऊ शकत नव्हते. मग मला प्रश्न पडला की आता लीनाचे सगळे जेवण खावण कपडे भांडी हे अगदी आपुलकीने कोण करेल. मी तोच एक विचार डोक्यात घेऊन बसले. जसजशी गाडीची वेळ जवळ येत होती माझं टेन्शन अधिक वाढत होतं. मिस्टर हे बिचारे त्यांच्या आईच्या तब्येतीच्या टेन्शनमध्ये होते, त्यांना या गोष्टीचं अधिक टेन्शन मला द्यायचं नव्हतं. शेवटी मी संध्याकाळी दिवा लावला, नेहमीप्रमाणे गजानन विजय ग्रंथ यातील एक अध्याय वाचन करायला घेतला, त्यापूर्वी महाराजांना प्रार्थना केली. या कठीण काळात तुमची साथ हवी, मी अशी महाराजांना विनंती केली आणि माझं वाचन पूर्ण केलं. त्यानंतर मी जेवणाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेले. तिथे पोळ्या लाटत असताना अचानक मला भोवळ म्हणजे चक्कर आली. मी तिथेच खाली जमिनीवर पडले. एक क्षण डोळ्यासमोर अंधारे आली. मला फक्त देवघरातील दिव्याची ज्योत दिसली होती आणि त्यामागील महाराजांचा फोटो. माझ्या कानात त्यावेळी एक आवाज आला की जेव्हा जवळचे कामी येत नाही तेव्हा दूरचे कामी येतात. ते एकच वाक्य मला स्पष्ट ऐकू आलं. तेवढ्यात मिस्टर बाहेरून म्हणजे हॉटेलमधून तयार भाजी घेऊन आले होते. त्यांनी मला असं खाली पडलेलं पाहिलं व पटकन मला उचलून बाहेर सोप्यावर बसवलं. मला थोडं पाणी पाजलं व घराच्या समोर डॉक्टर यांचं क्लिनिक होतं, त्यांना घरीच माझी तपासणी करण्यासाठी बोलवलं. डॉक्टर लगेच आले. त्यांनी माझा बीपी वगैरे चेक केला, सगळं नॉर्मल होतं. जेव्हा त्यांना मिस्टर यांनी चक्कर कशाने आली असं विचारलं तर ते म्हटले कधी कधी जास्त तणाव असला किंवा डोक्यात सारखा विचार करत बसलो की होतं असं, यात घाबरण्यासारखं काही नाही, थोडा आराम केला की बरं वाटेल. व अगदी काही क्षणात मी नॉर्मल झाले. मी पटकन उठून मिस्टर यांना म्हटले आता आपल्याला कसलीच काळजी करायची गरज नाही,
महाराजांनी संकेत दिला आहे ते आपल्यासोबत आहे. मिस्टर यांना काहीच कळत नव्हतं, पण मी लगेच उठून घराच्या दारात येऊन शेजारील रमाकाकू यांना हाक मारली व त्या तर कुणीही गप्पा मारण्यास बोलवलं तर लगेच तयार असतात, म्हणून माझी हाक ऐकून लगेच धावत माझ्याकडे आल्या व मी काही बोलण्याआधीच त्यांची बडबड सुरू केली. मला म्हणाल्या, काय लीनाचे आई आज सकाळपासून दिसल्या नाही. तेव्हा मी त्यांना घरात बोलवले व बसून त्यांना आमची सगळी अडचण सांगितली. तेव्हा मी त्यांना म्हणाली, तुम्ही लीनाची काळजी आम्ही परत येईपर्यंत घ्या असं विनंती करण्यापूर्वीच त्या म्हणाल्या, तुम्ही बेफिकर होऊन जा, मी आहे ना लीनाजवळ, तिचं सगळं जेवण खावण वगैरे करेल. तेव्हा मी त्यांना आणखीन एक विनंती केली की काकू, रात्री तुम्ही इथेच झोपायला या, कारण तिला एकटीला झुरळ पाल वगैरे यांची खूप भीती वाटते. व तेव्हा काकू म्हणाल्या, तू जा अगदी निश्चिंत होऊन इथली व लीनाची काळजी बिलकुल करू नकोस, वाईंना बरं वाटलं की लगेच कळव. मग काकूंनी लीनाची जबाबदारी घेतल्यावर माझ्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन कमी झालं. लीना हिला देखील इतर कोणासोबत राहण्यापेक्षा रमा काकू यांच्यासोबत राहणं जास्त आवडलं होतं, कारण लहानपणापासून काकूंनी तिला अंगाखांद्यावर खेळलं होतं. मी जेवताना मिस्टर यांना थोड्या वेळापूर्वी मला चक्कर येऊन पडली तेव्हा जे दिसलं ऐकू आलं ते सांगितलं. तेव्हा मिस्टर यांना देखील खूप बरं वाटलं, कारण त्यांना माहीत होतं जिथे आमचे गजानन तिथे न येई कदा विघ्न. मग आम्ही आमच्या सासूबाई यांना पाहण्यास गेलो आणि महाराजांच्या कृपेने त्या देखील बऱ्याहून सुखरूप घरी आल्या. मी 8 दिवस त्यांच्याकडे राहिले आणि त्या 8 दिवसात माझ्या दूरच्या नातेवाईक रमा काकू यांनी लीना हिची खूप चांगल्या पद्धतीने देखभाल केली. लीना हिची परीक्षा झाली, ती 84% मिळवून पास झाली. जेव्हा ती पास झाली व आम्ही पेढे आणले तेव्हा तिने देवापुढे पेढा ठेवल्यावर पहिला पेढा रमा काकू यांना दिला. आम्हालाही लीना हिचे कौतुक वाटले. तिलाही माहीत होतं की तिच्या यशात खूप मोठा वाटा रमा काकू यांचा होता, म्हणून पहिल्या पेढ्याचा मान त्यांचाच होता. खरंच मी तेव्हा महाराज यांना म्हणाले, रमा काकू यांच्यासारखे दूरचे नातेवाईक प्रत्येक गजानन भक्ताला असावेत, कारण जवळचे नातेवाईक दूर होत चालले आहेत. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्न मंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची, आणि आजचा प्रश्न असा आहे की खालील ओवीतील रिक्त जागा भरा. हे अवघे तुझे तुला लख लाभ असो --- तुम्हा प्रपंचिकाला या द्रव्याची जरूर. तर जिथे --- आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, अक्षय तृतीया ह्या दिवशी चिंचवणी यास मान असल्याचा उल्लेख केलेला आहे. आणि आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं ज्योती नळकांडे, 2 शिल्पास किचन, 3 कुसुम पडवळ, 4 मंगेश इंगळे, 5 विद्याधर जावडेकर, 6 मंगला टिकले, 7 श्वेता देशमुख, 8 स्वाती मगदूम, 9 योगेश भुंकर, 10 अरुणा घोडे, 11 संदीप सरावते, 12 राजकुमार पाटील, 13 श्रीराम खुळे, 14 रोहिणी डांगे, 15 अपर्णा भालेकर, 16 बिट्टूस, 17 शैलेंद्र खोत, 18 राजेश फरांदे, 19 वैभव गोळे, 20 सीमा पाटील, 21 आनंद मोगे, 22 योगेश अग्निहोत्री, 23 सुप्रिया वाघ, 24 सिमांतिनी कुलकर्णी, 25 मधुकरराव चौधरी, 26 जया डोळस, 27 मंगेश पुरी, 28 रेखा अहिरराव, 29 सुचेता आरंके, 30 प्रकाश आदिवारेकर, 31 कुमुदिनी मेहेंदळे, 32 रमेश काळे, 33 जयश्री गाडे, 34 सौपुष्पा बनसोड, 35 विश्वास बनसोड, 36 राज औरंगाबाद, 37 सोपान जोहरी, 38 जया आंधळे, 39 नेहा नरेदी, 40 यश जाधव, 41 नॉर्मल युजर 42 सानिका चोरे, 43 विद्या वानखेडे, 44 मिस्टर हर्षित, 45 पल्लवी पाटोळे, 46 नम्रता शर्मा. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा.
आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.